नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जसं आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्याचप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत. संजय राऊत यांचे नागपुरात अनेक ठिकाणी कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतले जात आहे. 21 तारखेला राऊत यांचा एक कार्यक्रममध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट म्हणून दिली आणि ते तलवार राऊत यांनी उंच करत कार्यकर्त्यांना दाखविली. यासाठी आज नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं की राऊतवरती आर्म ॲक्टनुसार कार्यवाही करावी. आज हुडकेश्वर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी इथे याकरिता आलेले आहेत की 21 तारखेला शिवसेनेचे राज्यसभा सदस्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट दिल्यानंतर त्यांनी ती तलवार उंचवून जनसमुदायाला दाखविली. आर्म ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण असाच गुन्हा आमचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरेंवर 12 एप्रिलला ठाण्यामध्ये जी सभा झाली होती तिथे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आदरणीय राजसाहेबांना जेव्हा तलवार भेट दिली त्यांचा गौरव केला त्यावेळेस ठाण्याच्या पोलिसांनी त्वरित माननीय राजसाहेब ठाकरे व आमचे आयोजक जे आहेत अविनाश अनंत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आमचं म्हणणं तेच आहे की जो नियम राजसाहेबांच्या बद्दल लावला गेला तोच निकष संजय राऊत यांच्या सभेबद्दल लावून संजय राऊत आणि ते जे आयोजक मंडळी आहेत त्यांच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा त्वरित दाखल करावा याकरता आम्ही हुडकेश्वरच्या या नवनियुक्त PI ज्या आहेत त्यांना भेटायला आलो होतो. त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की या गोष्टीची चौकशी करून आम्ही नक्कीच कारवाई करू. परसों के दिन जी सभा झाली त्या सभेत वीज चोरीचं पण प्रकरण समोर आला. इकडे वीज चोरीच्या नुसार आम्ही कालच अर्बनचे जे मुख्य अभियंता आहेत महावितरणचे परांजपे साहेब आणि शहराचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्याशी कालच आमची चर्चा झाली. 135 ॲक्टनुसार त्यांनी वीज चोरीच्या नुसार गुन्हा त्यांनी दाखल केलेला आयोजकावर पण त्यांनी चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार केला. त्यांनी तो डेकोरेशनचा जो माणूस आहे त्याच्यावर तो गुन्हा दाखल केला असं समजत आहेत. खरं बघितलं तर आयोजकांवर सुद्धा तो गुन्हा दाखल व्हावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.